अजितदादा आलेत, त्यांचं स्वागत केलं आहे, त्यांच्या असंख्य पक्षाचे आमदार आलेत. तर जयंत पाटलांच्याबद्दल पक्षाची काही वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही, त्यांचं स्वागतच आहे. हा जो कल्पनाविलास आहे सगळा, एकतर मी त्या कधी स्पर्धेत नव्हतो. उद्धव ठाकरे त्यांनी एक पक्षाचे नेते आहे, त्यांनी काही मान मर्यादा सांभाळण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दलही लोक वाईट बोलू शकतात, मी सुद्धा बोलू शकेन. जयंत पाटील भाजपच्या वाटेवर अशी चर्चा आहे, जयंत पाटलांनी इन्कार केलाय, मात्र काय वाटतं एकूणच जयंत पाटलांची पावलं कशी असतील? त्यांनी स्वतःच त्याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. छोटी ते स्वतःला जाता त्या पक्षामध्ये मी एकटा पडला असं त्यांना वाटतं. आणि आता राजकारणात आपल्याला कल्पना आहे, एनिथिंग इज पॉसिबल अशी. त्यामुळे पण एवढंच आहे की छोटा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. तो भाजपमध्ये आले तर स्वागत असते. आज ते स्वागतच आहे, की छोटी पक्षाचा विस्तार होतो, दिवसेंदिवसाकडे विस्तार होतोय. अजितदादा आलेत, त्यांचं स्वागत केलं आहे, त्यांच्या असंख्य पक्षाचे आमदार आलेत. तर जयंत पाटलांच्याबद्दल पक्षाची काही वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही, त्यांचं स्वागतच आहे. जयंत पाटलांचा अनुभवाचा कसा फायदा होऊ शकतो भाजपला? असं की आपण आपण मला वाटतं त्यांचा एकदा निर्णय होऊ द्या, त्याचे सगळे हो आपण मग विचारत घेऊ. साहेब, अजितदादा आले, जयंत पाटील येण्याची शक्यता आहे, इतर अनेक मराठा नेता भारतीय जनता पक्षाचे आहे, त्यामुळे तुमचं मुख्यमंत्री पद जे आहे ते दूर दूर जात आहे असं तुम्हाला वाटत नाही का? ते पण मला वाटतं हे ह्या सगळ्या ज्या हा जो कल्पनाविलास आहे सगळा, एकतर मी त्या कधी स्पर्धेत नव्हतो आणि कधी मला त्याची असं आहे की देशाचे नेते आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो. माननीय आदरणीय अमितभाईंचं मार्गदर्शन आहे, माझे नेते माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी खरं या सगळ्या माझ्या भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीमध्ये माझी वाटचाल सुरू केली. पण माझ्या छोटी पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेला अनुसरून संघटन अधिक मजबूत कसं होईल राज्यामध्ये, या दृष्टीने काम करावं ही माझी कल्पना आहे. साहेब, महसूल सप्ताहाचं आयोजन हे करण्यात आलं होतं, मात्र याच महसूल सप्ताहामध्ये नाशिकच्या एका तहसीलदाराला 15 लाखांची लाच घेताना रंग्यात अटक करण्यात आलेली आहे. महसूल विभागात गेल्या काही दिवसांपासून लाचखोरीचं प्रमाण हे वाढल्याचं दिसून येतंय, आपण कसं बघताय या सगळ्या? खरं हे जे नाशिक तहसीलदाराचं जे प्रकरण आहे, हे खरं म्हणजे अतिशय शर्मिंद मान खाली जाते आमच्या विभागाची. मनाशी दुःख झालं आहे आणि चीड आहे की आपण इतका चांगला महसूल सप्ताह आपण केला यासाठी केला की अधिकाधिक या विभागाचा कारभार लोकाभिमुख व्हावा. त्यामध्ये आपण जर वेगळे विविध उपक्रम पाहिले, आपण संवादाचे कार्यक्रम होते, युवा संवाद होता, सैनिक हो तुमच्यासाठी ज्या सैनिकांच्या करता पूर्ण एक दिवस व्यतीत करावा त्यांच्या कुटुंबाबरोबर, त्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अनेक अशा बाबी होत्या. परंतु दुर्दैवानं अशी काही लाचखोर लोक आहेत ज्यामुळे विभागाची बदनामी होते. मला वाटतं की आम्ही आता सगळ्या स्तरावर या बाबतीमध्ये मला वाटतं एक विशेष मोहीमच घ्यावं लागेल आणि एक पोर्टल मला वाटतं सुरू करण्याचा माझा विचार आहे की ज्यामध्ये अशा प्रकारच्या जर तक्रारी आहेत जनतेच्या त्या त्याच्यावर मागून घ्याव्यात, म्हणजे मग त्या त्या यंत्रणेद्वारे त्याची चौकशी आपल्याला करता येईल आणि त्याच्यावर काही नियंत्रण आणता येईल. महसूल विभागाचाच पोर्टल असेल नाही? आता मी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा केली नाही, परंतु मला वाटतं अधिक पारदर्शक कारभार व्हावा ही त्या पाठीमागची भावना आहे. त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार असताना त्यांनी अनेक गैरव्यवहार केलेले आहेत, त्या तक्रारी सुद्धा झालेल्या आहेत, मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याची खरं तर आयुक्त लोकायुक्तांनी आदेश दिले होते. त्र्यंबकेश्वर प्रकरणामध्ये त्यांच्यावर रेडपट झाली होती, सुदैवानं ते पकडले गेले, त्यांच्या ड्रायव्हरचं नाव करून त्यांनी हे केलं. पण अनेक असे अधिकारी आहेत की जे पुन्हा रुजू होतात, चांगली पोस्टिंग दिली जाते, मग असे त्यांना एक प्रकारे प्रोटेक्शन मिळाल्यासारखं होतं आणि ते जास्त भ्रष्टाचार करतात. तर अशा लोकांसाठी तुम्ही काही विशेषतेने सगळ्यांचा सर्व्हे करणार आहात गेल्या काळात ज्यांनी? म्हणून ज्या लोकांचे ते सेवा नियमामध्येच ही तरतूद आहे की एकदा निलंबित झाल्यानंतर 3 महिन्यात त्यांना परत कामावर घ्यायचं. आता या सेवा नियमामध्ये काही बदल करावे लागतील का, तो खरं म्हणजे मंत्रिमंडळाचा विषय आहे.
आणि दुसरं की अशा ज्या लाचखोर लोकांना पुन्हा मला वाटतं कार्यकारी पदवर देण्याच्यापेक्षा त्यांना एकदा जनतेच्या सेवेला जनतेच्या सेवेकरता अन्य मार्गानं मार्गाला त्यांना अन्य मार्गाने त्या मार्गाला त्यांना काम दिलं पाहिजे, साईड पोस्टिंग दिलं पाहिजे किंवा खरं म्हणजे त्यांना त्या प्रायश्चित करता आलं पाहिजे असं माझं मत आहे. आता यांच्यावरती कशी कारवाई केली म्हणजे अजून निलंबन त्यांचं झालेलं दिसत होईल ना. आता 24 तास अटक 28 तासात अटक राहिल्यानंतर याच्यामध्ये तरतूद आहे की त्या निलंबन त्यांचं निलंबन होणार आहे. तर त्याच्यात काय असेल त्यांना कोणी वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, करण्याची आवश्यकता नाही आहे. परंतु ही दुर्दैव घटना होती. पण अशा लाचखोर अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये कठोर कारवाई निश्चितपणे केली जाईल हे मी आपल्या माध्यमातून खात्री देऊ इच्छितो. धनगर मॅडम म्हणून शिक्षण अधिकारी यांना पकडण्यात आलं होतं नाशिकमध्ये, त्यांची ईडीची चौकशी उपमुख्यमंत्र्यांनी या दिवशी जाहीर केली होती. आणि जे सर्व शिक्षण अधिकारी आहेत या सर्वांची चौकशी उपचौकशी लाचलुचपत व्हावी असेल तर या पुढे जाऊन आपण काही असं करणार आहोत मोठ्या प्रमाणात महसूल अधिकाऱ्यांच्या कंप्लेंट गेल्या 10-15 वर्षापासून अनेक वर्ष हे खरं म्हणजे या बाबतीमध्ये तक्रार प्राप्त होत आहे. विशेष करून आता मला जे वाळू माफियांच्या संदर्भात जे उदाहरण पाहतोय ह्या धोरणाच्या धोरणाला मुळातच सुरुंग लावण्याचा प्रयत्न आमचीच काही मंडळी करत आहे. अनेक वर्ष त्या वाळू माफियांचा उच्छाद जो मांडला होता त्यांना राज्य आश्रय होता अनेक काही मागच्या वर्षांमध्ये, त्यामुळे तो निर्ढवलेपणा जाऊन तो लोकांमध्ये दिसतोय. निश्चितच या बाबतीमध्ये एक निश्चित धोरण राज्यभरापर्यंत राज्यस्तरावर आपल्याला आणावं लागेल. आमच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून एक सर्वकाही धोरण या भ्रष्टाचार निर्मूलनाच्या बाबतीमध्ये आपल्याला आणावं लागेल आणि ती काळाची गरज आहे. साहेब उद्धव ठाकरेने जे आहे ते भारतीय जनता पक्षालाच औरंगा म्हटलेलं आहे, त्यांना औरंगाच्या अवलंब ठरवलेलं आहे. तसे मला वाटतं खरं म्हणजे उद्धव ठाकरे त्यांनी एक पक्षाचे नेते आहे, त्यांनी काही मान मर्यादा सांभाळण्याची गरज आहे. त्यांच्याबद्दलही लोक वाईट बोलू शकतात, मी सुद्धा बोलू शकेन. तुम्हाला दिलेल्या पदाचा दुरुपयोग शिवराळ भाषण करण्यासाठी नाही आहे. औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली जात होती, ती कोण मुख्यमंत्री राज्याचं, त्याचं उदात्तीकरण कोणाच्या काळात झालं याचं मला वाटतं एकदा आत्मपरीक्षण उद्धव ठाकरेंनी करण्याची गरज आहे. मला वाटतं त्यांनी त्यांचा वाचाळपणा बंद केला पाहिजे, नाही तर शेवटी लोकांचा संयम सुटेल आणि मग मान मर्यादा लोक ठेवणार नाही याचं भान उद्धव ठाकरेंनी ठेवलं पाहिजे. साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये 37 लोकांवरती एकाच वेळेस कारवाई झाली, तर ती कारवाई योग्य झाली नसल्याचं असं चर्चा होती, तर ती योग्य झाली का तसं आपलं काय मत त्याच्यावर? महसूलच्या अधिकार नव्हते, 38 लोकांवर एकाच वेळेस कारवाई झाली. मला कल्पना, मी माहिती घेतो त्याची. मला शेवटी एसीबीला स्वायत्त आहे, पण ही निश्चितपणे माहिती घेतो मी कुठली कारवाई झाली, काय झाली, कोण अधिकारी होते.